नमस्ते। आज मी कोकणी पद्धतीचं तरीवाला चिकन बनवते, म्हणजे वरती आहे ना तरी आली पाहिजे असा रश्यावाला चिकन। हे चिकन कसं माहितीये, आमच्या गावाला आहे ना मळणी असते, मळणी गावची मळणी असते ना, तेव्हा एकच रसा बनवतात तरीवाला। तशा पद्धतीने मी आज तुम्हाला चिकन बनवून दाखवते, म्हणजे पातळ रसा। आता त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया। पहिला हा एक मोठा कांदा घेतला, एवढा मोठा कांदा होता। हा मोठा कांदा एक चिरून घेतला आहे, हे सुकं खोबरं घेतलं आहे अर्धा वाटी। आणि हे आपल्याला आहे ना म्हणजे फोडणीला देण्यासाठी हे एक कांदा कापून घेतला आहे छोटा। हे आलं घेतलं आहे 1.5 इंच, आणि लसूणच्या 10-12 पाकळ्या। आणि आपण फोडणीसाठी आहे ना कांद्यामध्ये थोडासा बघा, एक तेजपत्त्याचं पान, 2 लवंग आणि 7-8 काली मिरी आहे। आणि इथे बघा मसाले घेतले आहेत, आपला हा मसाला, लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1/4 चमचा, आणि 1/2 चमचा हळद मीठ, आणि आपलं चिकन 300 ग्रॅम चिकन आहे। आता आपण पहिलं काय करायचं माहिती आहे का, पहिलं मसाले पण भाजून घ्यायचे आहे एका ठिकाणी, आणि एका गॅसवर आपल्याला चिकन पण शिजत ठेवायचं आहे। चिकनचा आहे ना रसा निघला पाहिजे। आता आपण पहिलं आहे ना गॅस पेटवूया। आता इथे एका गॅसवर आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता हे सर्व कांदा खोबरा हे सगळं घेतलंय ना, हे भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही, दही नाही, आपल्या गावच्या पद्धतीचा चिकन। आणि आपल्याला एका ठिकाणी आहे ना हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे चिकन। त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवते आणि मी गॅस पेटवते। 2 गॅसवर केलं ना की कसं पटापट होईल। आता इथे दोन्ही आपली भांडी तापलेली आहे, पण एका कढईमध्ये आपण पहिला तेल टाकलंय, त्याच्यामध्ये हे आपले खडक मसाले थोडेसे घेतले आहेत ना ते टाकते। आता इथे पण आपला तवा तापलेला आहे, इथे खडे मसाले टाकले आणि इथे तव्यावर कांदा टाकते पहिला। कांद्याने खोबरा फक्त भाजून घ्यायचं आहे। आधी आपला कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे आपला खडा मसाला बघा फ्राय झालाय, त्याच्यामध्ये हा कांदा टाकते। इथे बघा कांदा पण चांगला भाजून घ्यायचा, असा एका ठिकाणी दोन्ही हात चालवायचे। इकडे कांदा भाजतोय बघा, आणि कांदा ना उभा चिरलाय मी, इथे चिरला की लवकर भाजतो, आणि इथे आपला कांदा पण फ्राय होतोय। इथे कांदा आपला आहे ना चांगला लाल होऊ द्यायचा, चांगला फ्राय करायचा लाल। इथे ढवळून झाला की इथे ढवळायचं, म्हणजे चिकन शिजायला पण आहे ना वेळ लागतो ना, एका ठिकाणी चिकन शिजवून घ्यायचा, एका ठिकाणी मसाला भाजायचा। म्हणजे कसं माहिती आहे, चिकन शिजेपर्यंत मसाला भाजलेला आपला थंड होतो आणि आपण वाटून घेतो। इथे कांद्याखालचा गॅस जरा बारीक केलाय, आणि आता इथे बघा आपला कांदा लाल झालाय। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकायचं आहे। चिकनचा कलर आहे ना चेंज होईपर्यंत ढवळत राहायचं कांद्याबरोबर। आता इथे बघा कांदा पण आपला चांगला फ्राय होतो आहे। चांगला आपण चुलीत कांदा भाजतो ना तशा प्रकारे सुका कांदा चांगला असा भाजून घ्यायचा, तेल नाही टाकायचं। कांद्याखालचा गॅस बारीक केलाय मी, तोपर्यंत आपले चिकन बघूया। चिकन 2 मिनिटं ढवळून घेतलंय, आता त्याच्यावरती आहे ना झाकण ठेवायचं असा, आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं, 1 ग्लास पाणी ठेवायचं। आणि चिकन हे सॉरी हे गॅस आहे ना आपला फुल गॅस केलेला आहे। आता इथे आपला मसाला बघूया, असा कांदा चांगला सुक्का भाजून घ्यायचा, आपण चुलीत भाजतो ना तसा। आता मी इकडचा गॅस फुल करते। इथे कांदा बघा सुका चांगला भाजून घेतलाय, आता त्याच्यामध्ये आहे ना खोबरं टाकते, एक साथ भाजून घ्यायचा तो पण कांदा भाजल्यावर, आणि त्याच्यामध्ये लसूण टाकते। आपलं झाकून बघा सरलंय ताटावरचं। असं आपला कांदा आणि खोबरा चांगला भाजून घ्यायचा। हा विड्याचा तवा कसा माहितीये का, एकदा तापला की तो तापलेलाच राहतो, पण आता मी याच बंद करते कारण तापलेला आहे तवा। बघ किती वाफ निघते ना।
आता त्याच्यामध्ये आहे ना थोडं तेल टाकायचं, थोडंसं टाकायचं. इथे कांदा खोबरा बघा चांगला भाजतोय. आता आपण इथे आहे ना ताटातलं पाणी त्याच्यामध्ये ओतू या कढईमध्ये. गरम झालंय, कढईमध्ये ओतून आहे ना तर चांगलं जरा ढवळायचं. पाणी टाकल्यावर आहे ना चिकन चांगला ढवळून घ्यायचा. तो बघा शिजलाच आहे, तो काय लगेच शिजतो चिकन. हे बघा हड्डी मोकळी होते, दिसते का हड्डी. आता याच्यावरती मी परत दाखवून ठेवते. आता आपलं मसाला बघा इथे मस्त भाजलाय. मसाला चांगला लाल होईपर्यंत भाजायचा. आता गॅस बारीक, आता बंद करते गॅस. कांदा बघा चांगला खोबरा चांगला भाजलाय, लाल होईपर्यंत असं चांगलं ढवळून ढवळू भाजायचा, करपवायचं नाही. कारण आपल्याला आहे ना मसाला फ्राय नाही करायचा आहे तेलामध्ये, आपल्याला चिकनमध्ये डायरेक्ट टाकायचं आहे. आता हा आपला मसाला आहे ना थंड झालाय. आता वाटून घेते, थोडं पाणी टाकून गरगरीत वाटून घ्यायचा. हा माझा गरगरीत शब्द पण फेवरेट आहे ना, नाही बोलवला नाही आहे. आता इथे बघा कांद्याची बडबड चालू झाली. आता इथे बघा मी ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे वरती, आणि आता परत पाणी गरम झालंय, पण आधी ओतत नाही. मी पाणी पहिलं काढून ठेवते असं साईडला. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया वाटलेले. चिकन आपलं चांगलं शिजलंय. आता इथे बघा धना पावडर, मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद हे सर्व मसाले टाकते. असे टाकायचे. आता त्याच्यामध्ये हे आपले वाटलेले मसाले ह्या वाटत टाकते. हे भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मसाल्याचा. आता आपले मसाले आणि आपलं वाटण टाकून झालेलं आहे. आता मीठ टाकते. आपल्याला जसं पातळ पाहिजे ना तर पातळ बनवायचं, जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ बनवायचं. आता ढवळून घ्यायचं. आपली आहे ना परत 2 मिनिटांसाठी झाकून ठेवते. त्याच्यावर हे पाण्याचं ताट आहे ना ते पाणी सकट ठेवते. पाणी सकट ठेवलंय 2 मिनिटं. आता इथे 2 मिनिटं झालेली आहेत आपली. आणि आपल्याला कसं तरीवाला बनवायचं आहे ना, पातळ बनवायचं, त्याच्यासाठी आपण हे पाणी ओतायचं. त्याच्यामध्ये आपलं जेवढं पातळ बनवणार ना तेवढी त्याला तरी येणार. तर इथे आपलं चिकन शिजलेलं आहे. आता फक्त आहे ना 10 मिनिटं बारीक गॅसवर मुरायला ठेवूया आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं. आता तरी आली आहे बघावरती, तरी छान आली आहे आणि अजून तरी येणार आहे. आपण 10 मिनिटं बारीक गॅस करून ठेवायचा. 10 मिनिटं नाही ठेवलं तर 5 मिनिटं तरी ठेवायचं, मग नंतर आपलं चिकन रेडी होईल. आता आपलं चिकन तरी चांगलं झालेलं आहे. आता गॅस बंद करते, तुम्हाला दाखवते नंतर. वाटे कशाने घेतले माहिती आहे का, आपल्या बाजूवाल्यानं द्यायला. आता आपलं चिकन आहे ना झालेलं आहे, खाली घेऊया. चिकन तरीवाला चिकन आणि पातळ रसा हे बघ है ना, पातळ चिकन म्हणजे याच्या रशा बरोबर जेवतात माणसं. आता आमच्या गावाला कसं माहिती आहे, ते मळणीला हे असं पातळ, याच्यापेक्षा पण पातळ रसा बनवतात. हे तर घट्ट आहे समजा, पण याच्यापेक्षा पण पाणी होतात. अजून याच्यामध्ये 1 ग्लास पाणी लागेल असं पातळ. त्याला कडण बोलायचे, कडण. तुम्हाला सांगते मी कडण बोलायचे. आता इथे मी 2 वाटी घेते. आता मी हे बाजूवाल्यांना देऊन येते, गरम गरम खातील तर बरं आहे ना. आता थंड झाल्यावर कशाला द्यायचं. आता इथे चिकन आम्ही टेस्ट पण नाही केली आहे, पण मी त्यांना देते आणि त्यांनाच सांगते टेस्ट करायला. ओ काकी इथे बाहेर या, टेस्ट करून सांगा कसा झाला आहे.
माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, घंटी वाजवा.